तपासता राजकीय प्रमुख इस्माईल हनियेच्या हत्येचा इराणला मोठा धक्का बसलाय. कारण इराणच्या सर्वात सुरक्षित अशा ठिकाणी स्फोट घडवून हनियेची हत्या करण्यात आली. हनियेच्या हत्येच्या कटाबाबतची मोठी माहिती आता समोर आलेली आहे, पाहूया. इस्रायलनं इस्माईल हनियेच्या हत्येबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायलनं हनियेच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली नाही किंवा नाकारलेली सुद्धा नाही. मागच्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासनं इस्रायलवर सर्वात भीषण हल्ला केला. या हल्ल्यात 1200 इस्रायली नागरिकांची हत्या करण्यात आली. तब्बल 250 नागरिकांचं अपहरण करण्यात आलं. इस्रायलची मोसाद ही गुप्तहेर संघटना जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक गुपितं मोसादनं फोडली आहेत, मात्र त्यांच्याच देशावर झालेल्या मोठ्या हल्ल्याबद्दल त्यांना कोणताही अंदाज आला नव्हता. त्या हल्ल्यानंतर गेल्या वर्षभरात इस्रायलनं गाझापट्टीत युद्ध पुकारून पॅलेस्टाईनच्या सुमारे 40,000 नागरिकांना ठार केलं. हमासच्या अनेक नेत्यांचाही खात्मा करण्यात आला. मात्र हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हनिये कतारच्या आश्रयाला होता, त्यामुळे हनिये मोसादच्या हाती लागला नाही. मात्र इस्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या 10 महिन्यांनंतर इस्माईल हनियेनं एक चूक केली. 30 जुलैला इराणच्या अध्यक्षांच्या शपथविधी समारंभासाठी हनिये तेहरानला आला होता आणि तिथूनच मोसादचे सिक्रेट एजंट कामाला लागले. शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 31 जुलैच्या पहाटेच्या वेळी हनिये थांबलेल्या ठिकाणावर हल्ला झाला. सुरुवातीला हा हवाई हल्ला असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला, मात्र तपासात गंभीर माहिती समोर आली आहे. हनिये ज्या सुरक्षित निवासस्थानी थांबला होता तिथेच 2 महिने आधी बॉम्ब प्लांट करण्यात आला होता अशी नवी माहिती समोर आली आहे. आणि ही माहिती इराणसाठी धक्कादायक होती. आता जे टेन्शन आहे ते प्रचंड वाढलेलं आहे. एक तर इस्रायल आणि इराणमध्ये, कारण इराणच्या आत तेहरानमध्ये या हे जे हमासचे चीफ आहेत त्यांना मारण्यात आलं होतं, त्यामुळे अर्थातच तेहरानला राग आलेला आहे आणि तेहरान काहीतरी आक्रमक कृत्य करेल अशी एक असं अनेकांना वाटतं. इस्माईल हनियेच्या हत्येमुळे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी यांनी बदला घेण्याची भाषा सुरू केली आहे. इस्रायलनं अत्यंत कठोर शिक्षा ओढवून घेतली आहे. आमच्या लाडक्या पाहुण्याची हत्या झाली आहे आणि याचा बदला घेणं आमचं कर्तव्य आहे, असं खोमेनी यांनी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद केलं आहे. एकंदरीतच इस्माईल हनियांच्या हत्येमुळे जगावर नव्या युद्धाचं सावट निर्माण झालं आहे. आता यावर कसा तोडगा निघतो याकडे जगाचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.